एक प्रगतिशील महाराष्ट्र, एक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं आपलं जे सर्वांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे सातत्याने कार्यरत राहील. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर जी राज्य निर्मिती झाली त्यात 14 राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळी आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी असं संबोधलं होतं की आज देशामध्ये 14 रत्न हे जन्माला आलंय आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रचंड प्रगती ही संपूर्ण देशामध्ये सर्वांचे डोळे दिपून जातील अशा प्रकारची राहिली आहे. आज महाराष्ट्र देशाच्या जीडीपीच्या 15% जीडीपी तयार करणारं राज्य झालंय. देशाच्या एकूण इंडस्ट्रियल आउटपुटच्या 20% आउटपुट महाराष्ट्र देत आहे. एकूण निर्यातीच्या 25% निर्यात ही महाराष्ट्रातून होते. एकूण देशामध्ये येणारी थेट परकीय गुंतवणूक त्याच्या 30% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आणि वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने अतिशय चांगली प्रगती केली आहे. माता मृत्यू दर असेल किंवा अन्य जी सामाजिक मानकं आहेत यामध्येही महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केलेली आपण बघितली आणि म्हणूनच एक अत्यंत पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने बघितलं गेलं. 9 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन सरकार आलं आणि गेल्या 9 महिन्यामध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपण प्रयत्न केलाय की महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलाच आहे, याला अधिक प्रगतिशील करायचं, $1 trillion इकॉनॉमी पर्यंत महाराष्ट्राला न्यायचं अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की जो शेवटचा माणूस आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक अशा सर्वांना सोबत घेऊन एक प्रगतिशील महाराष्ट्र, एक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं आपलं जे सर्वांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे सातत्याने कार्यरत राहील एवढंच आज या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्र गीत मिळालंय, ते देखील आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र गीत देखील आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्र असाच प्रगतीकडे जात राहो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.